हॅलो एव्हरीवन, जो गेम आपण आत्ता बघणार होतो 2021 साली झालेल्या चेस ऑलिम्पियाडच्या क्वार्टर फायनलमधल्या भारत आणि युक्रेन यांच्या दरम्यानचा सामना आहे. भारताकडून खेळणारा खेळाडू आहे रमेशबाबू प्रज्ञानंद आणि काळ्या बाजूला युक्रेनकडून खेळणारा खेळाडू आहे प्लॅटॉन गॅल्पेरिन. तर हा एक अतिशय अमेझिंग अटॅकिंग गेम आहे जो बघून तुम्हाला डेफिनेटली चेसच्या रोमॅन्टिक एराची आठवण होईल. तर या डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती, e4. उत्तर आले c5, सिसिलियन डिफेन्स आहे. नाईट f3, e6, d4, c takes d4, knight takes d4, knight c6, knight c3, queen c7. म्हणजे आपण बघितलं की जरी सुरुवात जी आहे ती सिसिलियन डिफेन्सने झाली असली तरीही हे थोडंसं नंतर फ्रेंच व्हेरिएशनमध्ये कन्वर्ट झालंय आणि ओपनिंग जी आहे ती थोडीशी चेंज झालेली आहे. कारण बऱ्याच वेळा आपण सिसिलियन डिफेन्समध्ये नाईट ऑफ व्हेरिएशन किंवा बर्लिन डिफेन्स बघतो, पण या केसमध्ये फ्रेंच व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळाले. ज्यानंतर पुढची चाल होती g4, a6, बिशप e3, h6, h4. आणि तुम्ही जर बघितलं तर g4 आणि h4 या दोन चाली खेळून प्रज्ञानंदने हे क्लिअर केलेलं आहे की तो लवकरात लवकर अटॅक सुरू करणार आहे. त्याने पीसेस लवकर डेव्हलप होण्याच्याही आधी h4 आणि g4 या चाली खेळलेल्या आहेत. पुढची चाल होती नाईट f6, knight takes c6, b takes c6, queen f3, rook b8. तुम्ही जर बघितलं तर जसे जी आणि एच कॉलम ओपन करायचा प्रयत्न पांढरा खेळाडू करतोय, तसंच बी कॉलम जो आहे तो काळ्या खेळाडूसाठी ओपन झालेला आहे. सो क्वीन साइड कॅसल, प्रज्ञानंदने क्वीन साइड कॅसलिंग करून आता b2 प्यादाला सपोर्ट केलेला आहे. आणि आता हे क्लिअर आहे की दोन्ही खेळाडू जे आहेत ते बी एच आणि जी हे कॉलम वापरून एकमेकांवर अटॅक करण्याचा प्रयत्न करतील. या परिस्थितीत पुढची चाल होती bishop d6, आणि ही थोडीशी चुकीची चाल होती. चेस इंजिन सुद्धा क्वीन साइड कॅसल नंतर d5 ही चाल रेकमेंड करतंय, पण आपल्याला गेममध्ये bishop d6 ही चाल बघायला मिळाली. ज्यानंतर आता प्रज्ञानंदला g5 ही चाल खेळायची संधी मिळाली. तुम्ही जर बघितलं तर नाईट अंडर अटॅक आहे, प्यादही अंडर अटॅक आहे. सो h takes g5, rook takes h1, queen takes h1. काळ्या खेळाडूने हत्ती एक्सचेंज केला, पण त्याचं गणित थोडंसं चुकलेलं आहे. कारण तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर घोडा अजूनही अंडर अटॅक आहे आणि एच कॉलम जो आहे तो आता पांढऱ्या खेळाडूसाठी अटॅक करायला ओपन झालाय. क्वीन टेक्स एच वन चेस इंजिनची रेकमेंडेड चाल या पोझिशनमध्ये knight g8 अशी आहे, पण काळ्या खेळाडूची चाल होती knight g4. ज्यानंतर queen h8 check, king e7, ती एकच जागा शिल्लक होती. g6 या चालीनंतर काळ्या खेळाडूने knight takes e3 ही चाल खेळली. कदाचित काही लोकांना वाटेल की g6 नंतर प्यादा देखील प्यादा मारू शकत होतं, पण हे अतिशय चुकीचं होतं. कारण या चालीनंतर चेस इंजिन जे आहे ते 11 चालींमध्ये चेकमेट दाखवत आहे आणि ग्रँडमास्टर लेवलला किंग हंट करून 11 चालींमध्ये चेकमेट करणं हे पॉसिबल असतं. ते लोक तेवढं कॅल्क्युलेशन इझिली करतात. सो दोन्ही खेळाडूंना हे माहिती असतं की ही चाल खेळल्यानंतर काळा खेळाडू डाव हरला असता, म्हणूनच त्याने g6 नंतर knight takes e3 ही चाल खेळली आणि एक अटॅकिंग पीस जो होता, जो राजावर अटॅक करू शकत होता, तो कमी केलेला आहे. आता उंटावर अटॅक आहे आणि हत्तीवरही अटॅक आहे, पण प्रज्ञानंदने इथे ताल मोड ऍक्टिव्हेट केला. त्याने खेळलेली चाल होती queen takes g7. तुम्ही जर बघितलं तो आपल्या हत्तीची आणि उंटाची फिकीरही करत नाहीये. आता काळ्या खेळाडूकडे खरोखर दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता. सो knight takes d1 ही चाल त्याने खेळली. ज्यानंतर प्रज्ञानंदने घोडा मारण्याची देखील घाई केली नाही, त्याने g takes f7 ही चाल खेळली. आणि तुम्ही जर बघितलं तर आता जर काळा खेळाडू काही चुकीची चाल खेळला तर तो एका चालीमध्ये चेकमेट होईल जेव्हा प्यादा पुढे जाऊन वजीर बनेल. सो त्याची चाल होती bishop f4 check,
किंग टेक्स डी वन, ज्यानंतर क्वीन डी सिक्स चेक, ज्याला प्रज्ञानंदने उत्तर दिले नाईट डी फाईव्ह, राजाला चेक आहे आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचे कारण, समजा या परिस्थितीमध्ये प्यादाने घोडा मारला असता तर मी मगाशी दाखवलं तसं एका चालीमध्ये चेकमेट होता, हा अशा पद्धतीने चेकमेट झाला असता. सो ते शक्य नव्हतं, म्हणून नाईट डी फाईव्ह चेक. यानंतर समजा वजिराने घोडा मारला असता तरीही इथे काळ्या खेळाडूचा वजीर मारला गेला असता आणि तुम्ही जर बघितलं तर आता पुन्हा एकदा राजा जो आहे तो अंडर अटॅक येऊ शकतो, कारण प्याद पुढे जाईल. अगदी कदाचित बिशप बाजूला घेऊन जागा जरी कव्हर केली तरी तुमच्या लक्षात येईल की हा चेकच आहे आणि डबल चेक असल्यामुळे हत्ती देखील क्वीन मारू शकत नाही आणि क्वीन सपोर्ट्स मध्ये असल्यामुळे राजा देखील मारू शकत नाही, हा चेकमेट आहे. सो तेही पॉसिबल नव्हतं. नाईट डी फाईव्ह चेक, यानंतर राजा नुसता मागे घेतला असता तरीही प्रॉब्लेमच होता, कारण पुन्हा एकदा राजाला चेक आहे, राजा आता कुठेही जाऊ शकत नाही, दोन्ही स्क्वेअर घोड्याने कव्हर केलेले आहेत कंपल्सरी, हे असं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळालं असतं. म्हणजेच नाईट डी फाईव्ह चेक यानंतर खरोखरच कुठलंही व्हेरिएशन जे होतं ते पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूच्या फेवरमधलं होतं आणि दुसरी कुठलीही चाल खेळण्यामध्ये खरंच तसा काही अर्थ नव्हता, कारण रॅन्डम चाल, सॉरी राजाला चेक आहे त्यामुळे हत्तीने घोडा मारू शकत नाही, बाकी काही जरी तुम्ही खेळला तरीही चेकमेटच होता. एकंदरीतच नाईट डी फाईव्ह चेक ही चाल पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूच्या फेवरमधली होती आणि घोडा जरी मारला गेला असता तरीही पांढऱ्या खेळाडूच हा डाव जिंकला असता. तर आय होप की तुम्हाला हा अतिशय अमेझिंग गेम आवडला असेल. आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.